आपण पाहताय तिचा जागर समस्या तुमची पाठ पुरावा आमचा नमस्कार शिरोळ मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना उमेदवारी द्या माझ्यापेक्षा दुप्पट मताधिक्यांनी त्यांना निवडून आणू असं आश्वासन शिरोळचे आमदार उल्हास पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना शिरोळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या माझ्यापेक्षाही दुप्पट मतांनी निवडून आणू असा शब्द शिरोळचे आमदार उल्हास पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे कोल्हापूर दौऱ्यावेळी अंबाबाईच्या साक्षीनं आमदार पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी आमदारकी पणाला लावण्याचा निर्णय बोलून दाखवला आदित्य ठाकरे प्रथमच विधानसभेच्या जाण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे एक सुशिक्षित मतदार म्हणून आमदार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यापुढे हा प्रस्ताव ठेवला दरम्यान ठाकरे यांनी यावेळी योग्य निर्णय घेऊ असं सांगितलं शिरोळ तालुक्याच्या इतिहासात प्रथमच उल्हास पाटील यांच्या रूपानं विधानसभेवरती भगवा फडकला स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जिल्हा उपाध्यक्षपदावरती कार्यरत असणाऱ्या पाटील यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी संघटनेला सोडचिट्टी देऊन ऐनवेळी भगवा खांद्यावरती घेतला दत्त कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष डॉ सारे पाटील शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर स्वाभिमानीचे उमेदवार सावकार मादनाईक यांना नाकारून मतदारांच्या पाठिंब्यानं आमदारकीचा मुकुट उल्हास पाटील यांनी घेतला शिरोळ हा शिवसेनेचा सुरक्षित मतदारसंघ आहे आदित्य ठाकरे यांना शिरोळमधून उमेदवारी दिल्यास त्यांना उच्चांकी मतांनी निवडून आणू असं आश्वासन आमदार उल्हास पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्याचं समजत आहे ब्युरो रिपोर्ट तिचा जागर